ह्याच्यामध्ये तुम्ही 25 किलो पर्यंतच्या फळभाज्या पालेभाज्या ठेवू शकता। ह्याच्यामध्ये फळभाज्या तुम्ही 4 ते 6 दिवस व्यवस्थित ठेवू शकता, पालेभाज्या 3 ते 4 दिवस ठेवू शकता। त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये फळांना नैसर्गिकरित्या तुम्ही पिकवू शकता। नमस्कार, मी शरयू कुलकर्णी, रुका टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपची कोफाऊंडर। आता आपण माहिती घेऊया सब्जी कूलर विषयी। हे जे मॉडेल बघत आहात हे आहे सब्जी कूलर, ह्याची कपॅसिटी आहे 25 किलो। या कूलरची खासियत काय आहे, या कूलरला कशाही प्रकारच्या बाह्य इंधनाची गरज नाही आहे चालू होण्यासाठी। ह्याला फक्त गरज आहे 4 लिटर पाण्याची, जेणेकरून तुमच्या फळभाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित राहतील। आमच्याकडे 100 किलो मॉडेल आहे, त्याला 20 लिटर पाण्याची आवश्यकता आहे। पाणी हे क्लीन असायला पाहिजे आणि नॉर्मल असायला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये पाणी कसं घालतात ते पाहूया। तुम्हाला सब्जी कूलर सोबत हे क्रेट्स मिळतील, त्याचप्रमाणे हे नरसाळ मिळेल, फनेल मिळेल। ह्या फनेलला या इनलेट मध्ये ठेवायचं आणि मगच्या सहाय्याने बॉटलच्या सहाय्याने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाका। इथं पाणी टाकल्यानंतर हे पाणी ह्याच्या ज्या 4 पॅनल्स आहेत या 4 पॅनल्समध्ये सर्क्युलेट होईल आणि सब्जी कूलर थंड होण्यास मदत होईल। सब्जी कूलरला नेहमी शेडच्या खालीच ठेवावं, त्याचप्रमाणे समतल जागेवर ठेवावं आणि ज्या ठिकाणी पाणी पुरवठा सोपा होईल तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावं। आता जे शेतकरी छोट्याशा भागामध्ये भाजीपाला करतात, मार्केट यार्डमध्ये विकतात किंवा स्वतः मार्केटमध्ये जाऊन बसून विकतात, अशा शेतकऱ्यांसाठी हा सब्जी कूलर खूप वरदानदायक आहे। ह्याच्यामध्ये ते काय करू शकतात, समजा दुसऱ्या दिवशी मार्केट नाही आहे किंवा आज भेंडीचा तोडा करायचा आहे पण उद्या मार्केट नसल्यामुळे नाही करू शकत आहे, पण जास्त ग्रोथ झाल्यामुळे जर ते विकू शकत नसतील अशा वेळेस ते काय करू शकतात, सब्जी कूलरमध्ये ती भाजी हार्वेस्ट करून ठेवू शकतात आणि ज्या दिवशी मार्केट आहे त्या दिवशी घेऊन जाऊ शकतात। त्याचप्रमाणे जे भाजी विक्रेते आहेत, ज्यांचं स्वतःचं दुकान आहे, स्टॉल आहे परमनंट, त्या लोकांनाही सब्जी कूलर फायदेमंद आहे। हे जे 25 किलोचं मॉडेल आहे ह्याची किंमत 20,000 आहे आणि ट्रान्सपोर्टेशन अलगच। 100 किलो मॉडेल जे आहे सब्जी कूलरचं त्याची किंमत आहे 50,000 आणि जे 50 किलोचं मॉडेल आहे त्याची किंमत आहे 35,400, ट्रान्सपोर्टेशन खर्च वेगळा। हे सब्जी कूलर इव्हॅपरेटिव्ह कूलिंग या प्रिन्सिपलवर काम करतं, त्यामुळे ह्याला कशाही प्रकारच्या बाह्य इंधनाची गरज नाही आहे। थँक्यू।